पुढची बातमी, राधानगरी तालुक्यातून हजारो तरुण रोजगार आणि नोकरीच्या निमित्तानं गोकुळ शेरगाव एमआयडीसी कागल पंचतारांकित वसाहत ते आपल्या गावातून ये जा करतात, मात्र आगारातून या मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि फेऱ्यांची संख्या कमी आहे। परिणामी ही तरुण खासगी वाहतुकीमुळे अनेकदा भीषण अपघातात मृत्युमुखी पडतात। राधानगरी तालुक्यातून पुरेशा बस आणि ज्यादा फेऱ्या या औद्योगिक वसाहतीत सुरू झाल्या तर हे तरुण एसटी बसकडे वळतील, त्यामुळे राधानगरी तालुक्यातील हजारो तरुणांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या प्रवासासाठी आपण या मार्गावर ज्यादा बस सोडाव्यात या मागणीचं निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आलंय। यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे आणि सुशील पाटील कौलवकर आदी उपस्थित होते।